पारनेर तालुक्यातील कारेगाव येथे रविवार दिनांक 25 जुलै रोजी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान देणे योजनेअंतर्गत 15 लाख रुपये निधी असलेल्या स्मशानभूमीचे सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन अहमदनगर जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दातेसर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, तालुका प्रमुख विकास रोहकले उपस्थित होते. यावेळी जागा मालक काशीनाथ बाळाघुले, विनायक बाळाघुले यांचे ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभार मानण्यात आले. या प्रसंगी माजी सरपंच यमुना खरात, ग्रामपंचायत सदस्य आशा खरात, मनीषा खरात, सुवर्णा घुले, विमल घुले, मनीषा ठुबे, सुलोचना खरात, रुपाली घुले, अरुणा गुंजाळ, चंद्रभागा घुले, अनिता घुले, निलिमा घुले, सविता घुले, यमुना खरात, वेणुबाई घुले, रुपाली घुले, कारेगावचे सरपंच बापूराव ठुबे, उपसरपंच अनिता पंडित व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ, पुणेकर मंडळ, ग्रामसेवक भालेराव, कामाचे ठेकेदार बबनराव वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य गंगाराम घुले यांनी, सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य दत्ता घुले यांनी, तर आभार सरपंच बापूराव ठुबे यांनी मानले. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, कारेगाव. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.